विश्वास ठेवा, विश्वास ठेवा की तुम्ही विश्वास ठेवलात की तो सगळं करू शकतो, सगळं करू शकतो. कुठल्या मार्गाने कळेल ते तुम्हाला माहीत नाही, त्यांचे मार्ग त्यांना माहिती असतील. आय शुड वी बॉदर फॉर इट, मी का म्हणून काळजी करावी. आधी वादळात सापडलात, चारही बाजूने समजा चारही समुद्र सगळे जगाचे समुद्र तुमच्या अंगावर जाऊन चालू येतात आणि तुम्हाला पोहतासुद्धा साधं येत नाही आहे, लाकडाची होडी काय सारी गवताची काळी पण तुमच्या बाजूला नाही आहे, अशा टायमाला पण विश्वास ठेवा नाही. असेल हा समुद्र किती मोठा, म्हणजे सगळे समुद्र आमच्या आईच्या शंखात मावलेले होते. आपण वाचली तिची कथा, तिच्या शंखामध्ये सगळे समुद्र मावलेले होते. सो व्हॉट इज अ बिग प्रॉब्लेम. ती इकडे सुद्धा तिला काय पाहिजे ते करू शकते, बरोबर? हे शिका नक्की कसं करतील त्याच्या मात्र रचना डोक्यामध्ये तुम्ही करू नका. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. आज मला तुम्हाला एक महत्त्वाचं वाक्य सांगायचं की भक्ती करताना आणि व्यवहार करताना थोडे वेगळे वागा. काय समजतोय? भक्ती करताना आणि व्यवहार करताना मी तुम्हाला वेगळं वागायला सांगतोय. मी संत नाही आहे, मी योद्धा आहे आणि मी योद्ध्याच्याच मार्गाने जा. भक्ती करताना अशी भक्ती करा की त्या आपल्या परमेश्वरीसमोर, परमेश्वरासमोर, आपल्या परमात्म्यासमोर बरोबर त्याला सांगायचं प्रेमाने की आय एम जस्ट नथिंग, मी कोणच नाही आहे, मी जे आहे सगळं काही ते तुझ्यामुळे, तूच मला घडवणार आहेस, तूच मला बनवणार आहेस, सगळं तुझ्यावरच डिपेंडंट आहे, सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे आई, हे देवा सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे. आणि काम करताना आधी असं सांगा, आई मी आता कामाला लागतोय, आणि मग असा विचार करा की हे काम पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे, म्हणजे स्वतःवर. समजलं? की भक्ती करताना मी अशी भक्ती करेन की हे परमेश्वर आहे, परमेश्वरी हे, परमात्मा आहे, सद्गुरू, सगळं काय तुझ्यावर अवलंबून आहे, तू करशील तसंच सगळं होणार, अगदी माझा व्यवहारसुद्धा. आणि मग कामाला लागल्यानंतर मात्र, तुम्ही स्टूल बनवताय, तुम्ही भिंत बांधताय, तुम्ही चित्र काढताय, तुम्ही जातार जाताय, तुम्ही स्वयंपाक करताय, जे काय करताय ते, त्यामुळे नाही सगळं माझ्यावर अवलंबून आहे. पण मी माझ्या आईला सांगितलेलं आहे, मी माझ्या बाबांना सांगितलेलं आहे, मी माझ्या आजीला सांगितलेलं आहे, काय की सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे. पण काम करताना मात्र अशा रीतीने करायचं की एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन मी, माझ्यावरच सगळं अवलंबून आहे. आणि मग बघा तुमच्या कामातली तुमची अक्कल अधिक वाढेल, तुमच्या कामातली तुमची गती अधिक वाढेल, तुमच्या कामातली तुमची क्षमता अधिक वाढेल.